31 साठी पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. डेक्कन लष्कर कोरेगाव पार्क परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी 4 विशेष पथके तेथे वॉच ठेवणार आहेत. तरुणींची छेड काढणाऱ्यांना जागेवर चोप देऊन त्यांना अटक करण्यात येईल असा इशारा पोळ यांनी दिला. दिल्लीत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 33 पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, चांदनी चौक, कोरेगाव पार्क येथे तरुणाईची झुंबड उडते. गर्दीत तरुणींची छेड काढण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी 4 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या 4ही पथकांची जबाबदारी महिला पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे. छेड काढणाऱ्या तरुणांना जागेवर चोप देऊन अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. तसेच बेधुंद होऊन दुचाकी आणि चारचाकी चालवणाऱ्या चालकांकडून किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात हे रोखण्यासाठी वाहतूक शाखेने ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम हाती घेतली आहे. मद्यपित वाहन चालकांची ब्रीथ अनालायझर या सहाय्याने तपासणी करण्यात येणार असून त्यांना जागेवरच अटक करण्यात येईल असे पोलीस आयुक्त पोळ यांनी स्पष्ट केले. हॉटेल्स, परमिट रूम्स मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा गृह खात्याने दिली आहे तर सर्वोच्च न्यायालयाने रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरसाठी परवानगी दिली आहे. विनयभंग करणाऱ्या पार्टी संयोजक हॉटेल संचालकांवर खटले दाखल करण्यात येणार आहेत असे त्यांनी नमूद केले. उद्या 31 संदर्भात संपूर्ण शहरभर ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी अधिक बंदोबस्त पोलीस मुख्यालयातून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतीला विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचारी देण्यात आलेले आहेत. शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी नाकाबंदी करून कुणी दारू पिऊन वाहन चालवतो की काय किंवा अति वेगाने वाहन चालवतो अशांच्याबद्दल कारवाई करण्याकरता देखील सूचना दिलेल्या आहेत. शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी 1:30 नंतर कुठलेही परमिट रूम वगैरे इटिंग हाऊस चालू राहताना कामा नये याबद्दल देखील खबरदारी घेण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. 12 वाजल्यानंतर कुठेही लाऊडस्पीकर चालू राहता कामा नये याची दक्षता घेण्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि कुठेही विदाउट परमिशन कुठलाही बेकायदेशीर कार्यक्रम कुणी आयोजित करणार नाही याची देखील दक्षता घेण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. या पोलीस स्टेशन स्तरावरती याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी वरिष्ठ अधिकारी देखील संपूर्ण शहरभर हजर राहणार आहेत. जे झोनल DCP आहेत त्यांच्या मतीला अतिरिक्त DCP दिलेले आहेत. रिजनमध्ये ॲडिशनल कमिशनर देखील मतीला दिलेले आहेत. मी आणि जॉईंट कमिशनर देखील स्वतः शहरामध्ये हजर राहून संपूर्ण बंदोबस्तवरती देखरेख करणार आहोत. विशेष म्हणजे मुलींचे महिलांची कुठे छेडछाड होऊ नये याकरता महिलांची 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 4 झोनमध्ये 4 विशेष पथकं नेमलेली आहेत. त्यांच्या सुप्तीला महिला पोलीस कर्मचारी राहणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील काही कराटेपटू देखील आम्ही बरोबर ठेवणार आहोत कारण त्या स्वतःहून मत्तीला पुढे आलेले आहेत. याशिवाय शहरातील जे शांतता कमिटीचे सदस्य आहेत, खेळाडू आहेत, कॉलेजमधील जे गणपतीमध्ये मत्तीला आमच्या विद्यार्थी होते ते विद्यार्थी यांची देखील मदत घेणार आहोत जेणेकरून संपूर्ण शहरभर पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि पुरेसे स्वयंसेवक हजर राहतील आणि कुठल्याही प्रकारचा शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये, कुठेही वाहतुकीची कोंडी घडू नये याकरता खबरदारी घेणार आहोत. अशा प्रकारचे आपण 31 खबरदारी घेणार आहोत. याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या भागातील जे आपले रिपोर्टर मित्र आहेत त्यांनासुद्धा सोबत ठेवा म्हणजे आपण काय काम करतो, काय उपाययोजना करतो त्याची माहिती देखील त्यांना ऑन द स्पॉट मिळेल आणि आपल्या कामाचं व्यवस्थितपणे प्रेस किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून प्रोजेक्शन देखील त्यांना करणं सोयीस्कर होईल. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न व्हावा असं मत अभिनेता रितेश देशमुख यांनी व्यक्त केलं. BP बालक पालक या चित्रपटाद्वारे रितेश निर्माता म्हणून मराठीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, सहनिर्माता उतुंग ठाकूर यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. रितेश म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कलाकारांची विविध विषयांची रेलचेल आहे
मात्र कलाकारांच्या नावावर चित्रपटाला यश मिळेल असा स्टार कलाकार नाही. या स्टार कलाकारांची मराठी चित्रपटसृष्टीला गरज आहे. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात यावा या मताचा मी आहे. त्यामुळेच बीपी या चित्रपटाच्या माध्यमातून बालकांना हवे असलेले सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. रंग दे बसंती, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटामधून व्यावसायिकता जपण्याबरोबरच सामाजिक संदेश देणारे होते. तसाच प्रकारचा बीपी हा चित्रपट आहे. पौगंडावस्थेतील मुलांना अनेक प्रश्न पडतात, मात्र बऱ्याच प्रश्नांचे उत्तर पालक देत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मुले करतात, त्यावेळी त्यांना काही चुकीची माहिती मिळू शकते. असे होऊ नये यासाठी बालक आणि पालक यांच्यातील संवाद महत्वाचा असतो असे बीपीचे कथानक आहे. बीपी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केल्यानंतर मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून मी येत आहे. या चित्रपटाचे नाव निश्चित झाले नाही, मात्र जानेवारी महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत करत आहेत, तर संगीत अजय अतुल यांचे आहे. याशिवाय अनेक टेक्निशियन्स बॉलिवूडमधील आहेत. हा ॲक्शन चित्रपट असून मराठीमध्ये कोणत्या दर्जाचे तंत्रज्ञान वापरावे याचा तो मापदंड ठरवून देणारा ठरेल असा विश्वास रितेशने व्यक्त केला. बीपी शॉर्ट फॉर्म, बालक पालक लॉंग फॉर्म, हा एक युनिक चित्रपट आहे, इम्पॉर्टंट चित्रपट आहे. कारण काय, बऱ्याच वेळी आपण बालक आणि पालकांमध्ये जो दुरावा असतो अनेक प्रश्नांना घेऊन, प्रश्न जेव्हा अवघड असतात तेव्हा पालक त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतात, त्यांना योग्य वाटत नाही. रिस्पेक्ट, आदर असल्यामुळे त्यांना वाटतं की जर ह्या प्रश्नांना जर आपण उत्तरं दिली तर आपला आदर कमी होईल, म्हणून त्या प्रश्नांना कडे ते दुर्लक्ष करतात. तर जा बोरा जाऊन खेळ, जा पिक्चर बघू नये. तर मला वाटतं की योग्य वेळी जर त्या योग्य प्रश्नांची जर उत्तरं मुलांना मिळाली तर त्यांना ती तेवढी क्लॅरिटी मिळते आणि चांगलं काय वाईट काय ह्याच्यातला जो फरक आहे तो पालकांकडून मिळू शकतो. जे का जे आपले गाईड असतात, टीचर्स आहेत, ते आपले गाईड असतात. आणि आपलं जर गायडन्स लहान वयात योग्य असेल तर मग जास्त पुढे जात आहेत आणि क्लॅरिटीने पुढे जात आहेत मुलांना. वाङ्मयाची निर्मिती करणारे स्वतःबरोबरच समाजाला समृद्ध करतात अशा शब्दात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आफाळ यांनी साहित्यिकांचा गौरव केला. रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध गझलकार वैभव जोशी यांना ॲडव्होकेट आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर मनोहर जाधव, शाहीर सुरेशकुमार वैराळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 2000 रुपये रोख सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. जीवनानुभव अभिव्यक्त करण्याच्या उत्कट कसोशीतून अक्षर वाङ्मयाची निर्मिती होते आणि अशा वाङ्मयाची निर्मिती करणारे स्वतःबरोबर समाजाला समृद्ध करतात. साहित्यिक जेव्हा आपली साहित्यकृती समाजासमोर घेऊन जातो त्यावेळी त्याने व्यक्त केलेली अनुभूती रसिकांनाही आपलीशी वाटते, तेव्हा ते साहित्य चिरकाल टिकते असे मत ॲडव्होकेट आव्हाड यांनी व्यक्त केले. सध्याच्या इन्स्टंट युगात केवळ 2 ओळी चमकदार काव्य प्रकट करणारा आणि केवळ 5 शेअरमध्ये सामावणारा गझल हा काव्य प्रकार व्यापक प्रमाणात लोकप्रिय होईल असा विश्वास वैभव जोशी यांनी व्यक्त केला. जाधव म्हणाले, कवीला स्वतःकडे आणि एकूण वाङ्मयाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहण्याची समज आवश्यक असून त्याने स्वतःच्या गझलच नव्हे तर मुक्त छंदालाही तंत्र असतेच आणि ते आत्मसात करण्यासाठी सराव व्यासंग असणे आवश्यक असते. सामान्य माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यिक अधिक प्रभावी ठरते. MIT सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विश्वशांती केंद्र आळंदी माइट्स MIT चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, माइट्स MIT चे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, पंडित उद्धव बापू आपेगावकर, माइट्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, अपर्णा संत, आदिनाथ मंगेशकर, गोदावरीताई मुंडे, ज्योती कराड,
ढाकणे व डॉक्टर संजय उपाध्ये हे उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, संगीतात स्वराला व रागाला विशेष महत्त्व असते. स्वरांची व रागांची चित्रे पूर्वी काढली होती. संगीतात 7 स्वर असतात. प्रत्येक स्वर माणसाला वेगळी अनुभूती देतो. महाराष्ट्रामध्ये गोंधळी गीते सादर केली जातात. हा सुद्धा संगीताचा महत्त्वाचा भाग आहे. याचा महाराष्ट्रातील लोकांना विसर पडला आहे. या गोंधळी गीताच्या माध्यमातून लोकजागृती केली जात आहे. शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत याद्वारे ऐकणाऱ्याच्या मनाला आंतरिक समाधान मिळते. विश्वशांती संगीत कला अकॅडमी जगाला संगीताच्या माध्यमातून वेगळे दर्शन देणार आहे. मी लोकांना देण्याइतका मोठा नाही, परंतु रसिकतेमध्ये मात्र श्रीमंत आहे. म्हणूनच एक वेगळ्या ओढीने मी या सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमाला आलो. विश्वशांती संगीत कलेचे वास्तुशिल्प हे सर्व जगात एकमेव द्वितीय आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नेतृत्वामुळे या संस्थेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. उषा मंगेशकर म्हणाल्या, विश्वशांती संगीत कला अकादमीमुळे संगीताला चांगले दिवस येतील. येथून संगीताचे शिक्षण व प्रशिक्षण घेऊन समाजात चांगले संगीतकार गीतकार निर्माण होतील. संगीतामधील 7 स्वरांना रंग असतात. मी स्वतः या संबंधीचे चित्रे काढणार आहेत. ही चित्र विश्वशांती संगीत कला अकादमीमध्ये लावणार आहोत. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती परंपरा व तत्वज्ञानाचा आजच्या तरुणांना विसर पडला आहे. भारतीय तरुणांमध्ये संगीताची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने MIT सांस्कृतिक संध्या हा संगीत महोत्सव नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अपर्णा संत यांनी भावगीतांचा कार्यक्रम सादर केला, तर गोदावरी मुंडे यांनी भक्तिगीत सादर केले.